नमस्कार, युवा चेतना या आपल्या श्रृंखलेत मी परत एकदा आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी एका नवीन विचारानं आणि नवीन विषयानं आपल्या सर्वांशी विचार विमर्श करण्यासाठी उपस्थित आहे। कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मनस्थितीवरती नक्की ह्या परिस्थितीचा काय परिणाम झाला या विचारावरती विचार विमर्श करणं आज मला आवडेल। की 2019 मध्ये कोरोना आला, जगभरामध्ये ह्या महामारीनं अक्षरशः परिस्थिती जगण्याच्या पलीकडे जनजीवन आपलं विस्कळीत झालं, जगण्याचं तंत्र जणू विस्कळीत झालं। मग जगण्याला एक काहीतरी मंत्र असणं एक गरजेचं वाटायला लागलं। संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन या असणाऱ्या ILO ह्या ऑर्गनायझेशननं एक सर्वेक्षण केलं, एक सर्वे केला। एकूण 112 देशांमधील 12,000 युवकांच्या वरती हे सर्वेक्षण केलं आणि ह्या सर्वेक्षणामध्ये वयोगट 18 ते 29 ह्या वयोगटातील युवकांच्या मन आणि मस्तिष्क यावरती कोरोना काळात झालेला परिणाम हा सर्वेक्षणाचा निष्कर्षाचा विषय होता। आणि निष्कर्ष इतके अचंबित करणारे आणि नकळत मनाला भेदरून सोडणारे होते की ज्यामध्ये एकूण 112 आणि 12,000 युवकांच्या वरती असणाऱ्या सर्वेक्षणातून असं समोर आलं की 50% युवक जे आहे ते मानसिक चिंता, एक अस्वस्थता, उदासीनता, जगण्याकडे नकारात्मक दृष्टिकोन या असणाऱ्या विचारांच्या वरती असणारे 50% युवक आढळले। त्यापैकी 18% जे युवक होते त्यांनी आपल्या भविष्यातील असणाऱ्या विचारांच्या वरती बोलणंच नाहीसं केलं। 9% विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षणच सोडलं। 17% जे युवक होते त्यांच्यावरती कोरोना व्हायरसनं प्रभाव टाकल्यामुळे आजारी ग्रस्त होते, मानसिक दृष्ट्या जे हतबल झालेले होते। त्याचबरोबर 65% विद्यार्थी जे आहेत किंवा युवक जे आहेत त्यांनी आपल्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत आपला अभ्यासक्रम दिलेल्या वेळेत आपण पूर्ण करू शकत नाही अशा विचारांच्या पर्यंत ते पोहोचलेले होते। तर 51% जे असणारे युवक होते त्या युवकांना आपण भविष्यात काय करू याबद्दलची त्यांची आव्हानं त्यांच्यापुढेच नसलेले निष्प्रभ ठरले आणि त्याही पुढे जाऊन अनेक असे निष्कर्ष जास्तीत जास्त कुठेपर्यंत मिळाले तर असणाऱ्या अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, त्याचबरोबर जगण्याची एक दिशा त्यांची नाहीशी झाली। आणि यापैकी जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतामधल्या असणाऱ्या एकूण लोकसंख्येमध्ये 22 करोड जे युवक आहेत ते वयोगट 18 ते 29 ह्या वयोगटातील आहेत। आणि आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जर विचार केला तर 65% असणारी जी टक्केवारी आहे ती वयोगट 45 आतमध्ये असणारी ही जनता आहे। म्हणजे थोडक्यात भारत हा युवकांचा देश म्हणतोय आपण, भारत हा तरुणांचा देश आपण म्हणतोय, पण त्याही पलीकडे जाऊन आजचं हे सर्वेक्षण मी जे सांगितलं त्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा येतो की भारत हा तरुणांच्या आणि असणाऱ्या देशापेक्षाही पुढे जाऊन तो मानसिक दृष्ट्या नैराश्यात असणाऱ्या युवकांचा देश म्हणून अधिक ओळखेल का काय। जास्तीत जास्त युवक आत्महत्या करणाऱ्या असणारा जो देश आहे तो नकळत जगाच्या पाठीवरती ओळखला जाईल का काय अशी भीती वाटायला लागते। आणि म्हणून या विचारावरती प्रकाश झोत टाकणं मला गरजेचं वाटतं। भगवद्गीतेमध्ये अर्जुन विषाद नावाचे एक असणारा अध्याय आहे ज्याच्यामध्ये विषाद म्हणजेच मुळात म्हणजे दुःख, उदासीनता, हतबलता। की युद्धभूमीवरती अर्जुनाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण होता आणि जेव्हा युद्धाला आप्तस्वकीय स्वतःच्या रक्तातील जेव्हा सर्वच्या सर्व समोर युद्धाला होते तेव्हा अर्जुनाचं नकळत हात थरथर कापायला लागले, गळा पूर्णपणे घसा कोरडा पडला, अंग थरथर कापायला लागलं, मन हतबल झालं आणि त्याचबरोबर धनुष्याच्या प्रत्ययांच्या केचलेला
असणारी बोट सुद्धा क्षणभर थरथरायला लागली, दरदरून घाम फुटला, गरगरायला लागलं आणि चक्कर येऊन स्वतः पडतोय की काय अशी अर्जुनाची अवस्था होऊन अर्जुनाने श्रीकृष्णांना आपल्या मनाची स्थिती व्यक्त केली. हजारो वर्षापूर्वी जी अर्जुनाची मनाची स्थिती होती तीच आजच्या युवकाची ह्या कोरोना नंतर सुद्धा तीच असणारी त्याची मन आणि शरीराची स्थिती आहे. दुःख, निराशा आणि उदासीनता, जगण्याकडे नकारात्मकता या सर्वांच्या वरती श्री कृष्णानं अर्जुनाला मात्र एक मंत्र सांगितला की ज्यामध्ये परिस्थिती कितीही विपरीत असू दे, परिस्थिती कितीही विपरीत असू दे, पण भावनेला बाजूला ठेवून विचार करायला लाग. नकारात्मक असणाऱ्या विचारांच्या वरती आपल्या विचारशक्तीचा अपव्यय टाळून सकारात्मक ऊर्जेचा संचयन करून आपल्या असणारं जे ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करा. आणि कितीही परिस्थिती आपल्या बाजूने नसू दे, कितीही परिस्थिती विपरीत असू दे, पण त्यावेळेलाही ईश्वरासारखा एक असणारा भरोसा जर जवळ असेल तर ध्येयापर्यंत पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच त्या विजय रथातून सत्याचं दर्शन घडवणारा, सारथ्य देणारा श्रीकृष्ण त्यावेळच्या अर्जुनाजवळ जरी असला तर माझे जे हजारो युवक, आज हजारो अर्जुन आज न कळत कुठेतरी एका शोधासाठी हतबलता आणतायत, त्यांना मी नक्की सांगेन मनाची कणखरता आणि सकारात्मक ऊर्जा या असणाऱ्या गोष्टींच्या मधूनच देवत्व असतं. कारण असा युवक आहे जो लहरों से टकरात आहे, जो लहरों से टकरात आहे उसे चट्टान कहते हैं, जो चट्टान से टकराता है उसे तूफान कहते हैं, और जो तूफान से टकराता है उसे युवा कहते हैं, उसे युवा कहते हैं.